ही दृश्य आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्यमंत्र्यांची आज बजेट सादर केलं जाणार आहे। मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील आणि एनडीए सरकारच्या कार्यकाळाचं हे पहिलं बजेट आहे, त्यामुळे आता पेपरलेस बजेट गेली काही वर्ष सादर केलं जात आहे, त्यामुळे अर्थातच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हाती हेच ते बजेट आहे। आता आज मंत्रिमंडळापुढे हे बजेट सादर केले जाईल, मंत्रिमंडळात या अर्थसंकल्पाला मान्यता दिली जाईल आणि मग 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सर्वसामान्यांसाठीचं हे बजेट लोकांसमोर ठेवतील। सध्याचं हे फोटो सेशन आहे, बजेट पूर्वी फोटो सेशनची ही मोठी परंपरा आहे। खरं तर आता त्या अर्थमंत्रालयातील आपल्या अधिकाऱ्यांसोबत आणि त्या टीमसोबत भेटून मग संसदेकडे रवाना होणार आहेत। राष्ट्रपतींसमोर सुद्धा अर्थसंकल्प ठेवला जातो, तर बजेटमधनं खरं तर या वेळेला काय मिळणार आहे याकडे लक्ष असणार आहे। बढ़िया हो गया, बहुत बढ़िया।